शासकीय सेवेत अधिकारी असेल आणि त्यासाठी ते गेले साधारणतः म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे वर्ष कारण त्याच्या आधी ते खूप करत असतील ते निःशुल्क व्याख्यान घेतात संपूर्ण कोकणामध्ये सरांचं सोमवार ते शुक्रवार ऑफिस असतं शनिवार रविवारी रात्री अकरा ते प्रवास करून कुठेही थांबून कुठेही पोटापाण्याची व्यवस्था असणार आहे म्हणजे खाण्यापाण्याची व्यवस्था म्हणतोय मी तसे जेणेकरून मुलांना शिक्षण मिळावं मुलांना ज्ञान मिळावं ह्यासाठी ते अतिशय प्रयत्नशील असतात त्यांनी आपला अमूल्य वेळ अभ्यास दिला खरं म्हणाले त्यांचं 10 वाजताचं लेक्चर आहे आस्थान गावामध्ये त्यांचं ते आधीपासूनच ठरलं होतं आपण त्यांना रिक्वेस्ट करून म्हटलं की तुम्हाला त्याच्यामध्ये काय ऍडजस्ट होतं का सर म्हणजे मी 6 वाजता उठायला तयार आहे तुमची तयारी आहे का त्याप्रमाणे ते सर सकाळी रात्री उशिराचं लेक्चर संपवून विंध्र्यामधून रात्री उशिरा आले सकाळी लवकर उठून पावले सांगतात सर इथे हजर आहेत तुमच्या आधीच मला वाटतंय ह्या सगळ्या त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची किंवा त्यांनी अजूनपर्यंत कसं त्यागाची आपण त्यांना पोस्ट पोती लवकरच देऊ आणि आपल्याकडून ते प्रशासकीय अधिकारी लवकर लवकर तयार होईल आपला पंचवर्षीय नाव मोठा करेल असे मी नक्कीच अपेक्षा बाळगतो सर तुमच्या ह्या अजूनपर्यंत केलेल्या सर्व कार्यासाठी मनपूर्वक सलाम आणि पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा